पिढीजात जमिनी गेल्या पण भरपाईच्या नावानं ठेंगा. नोकऱ्यात प्राधान्य देण्याची घोषणाही मावळली. आता किमान टॅक्सी व्यवसायात तरी पेडणेकरांना प्राधान्य मिळणार का असा सवाल टुगेदर फॉर पेडणेकर्सच्या सभेत करण्यात आलाय. टॅक्सी व्यावसायिकांच्या एकजुटीतूनच हा प्रश्न सुटू शकेल, अन्यथा पेडणेकर संपून जाईल असा सूर आता या बैठकीत उमटलाय. मोपा विमानतळ प्रकल्प पेडणेकरांसाठी वरदान की श्राप असा प्रश्न आता पेडणेकरांना सतावू लागला आहे. वडिलोपार्जित जमिनी गेल्या, भूपीडितांना भरपाई नाही. नोकऱ्यात प्राधान्य देण्याचे गाजर दाखविले गेले, तिथेही थांगपत्ता नाही. आता एकमेव स्थानिकांच्या उदारनिर्वाहाचे साधन ठरू शकणाऱ्या टॅक्सी व्यवसायाकडे मोठमोठ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. टॅक्सी व्यवसायाच्या नावाने एकापेक्षा अनेक संघटना पेडणेत तयार झाल्या आहेत. स्थानिकांना प्राधान्य हा एकमेव हेतू घेऊन या संघटना वावरत आहेत. या सर्व संघटनांची एकत्रित येऊन आपल्या न्याय हक्कासाठी लढा दिला तरच त्याचा ठाम लागू शकेल, अन्यथा पेडणेकर देशोधडीला लागणे हे आता निश्चित झाले आहे असा सूर टुगेदर फॉर पेडणेकर संघटनेच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. पेडणे तालुक्यातील दोन्ही आमदारांनी पुढाकार घेऊन सरकारच्या मदतीने स्थानिकांना मोपा विमानतळावर टॅक्सी व्यवसायात प्राधान्य मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. सर्व संघटनांच्या एकजुटीसाठी विशेष प्रयत्न करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. आपल्या गावाचा नवा अड्डा त्या पिढीने
आणि काय दिसाली हे गुलाब आणि हे फुलं जे जो कोण पेंडणे का या विकासाच्या नावाखाली मरतले त्यांच्या समाधीच्या कालमती वेळ येतली. मी आज उत्तम हजर लावलाय सर. एक पहिला शब्द की मी पेंडणे का आणि आईची जी सभा असा टुगेदर फॉर पेंडणे का म्हणजे पेंडणे का खातीर एकठा या असा आवाज केला. म्हणा मी पेंडणे का म्हणा या मीटिंगे हजर राहतो. पत्रकार असायचे. पत्रकाराचं काम ह्या पत्रकारितेच्या दृष्टीतून चालत होत. आईच्या या टुगेदर फॉर पेंडणेकरांच्या सभे परिसर हजर असलेले सगळे मान्यवर लोकप्रतिनिधी काय बोलायचं याच काळात सध्या अशी परिस्थिती तयार झालेली आहे. खयच्याच कार्यक्रमात जेव्हा राजकारणाचा लेवल नसता तेव्हा पेंडणेकर आपल्या नितळ मनातून कसं बोलता तर हयसर म्हाका ऐकपाची संधी मिळी आहे. प्रत्येक जण जो बोला तो नितळ मनासून ना जाल्यार राजकारण जेव्हा खयच्या गोष्टी दसलेला असता तेव्हा आम्ही हयसर येतो आणि ठोंगी भाषण करतो. फक्त कोणा तरी खुश करपा किंवा कोणा तरी बरा दिसांग ना किंवा कोणा तरी वाईट दिसांग ना म्हणा. आम्ही फाल्या भायर चालले आम्ही नोट जातले एक उतार जाते आम्ही सगळे जण नोट जातले एमएलए आमकां पळयतलो आमची कामां जावची ना कोणाचीच कामां जावची ना. एमएलए कितके जाणांक सांगता आयज तुजें काम करतलो तुजें काम करतलो वांगडा भोवतणी 25 जाण आसता सगळ्यांची कामां जातली तुमी एक मनार हात दवरून सांगा जातली तुमची कामां कोणाचीच जावचे ना. ते सारखे नसता तेंचे येतले पूण जो पर्यंत आपल्या हातीन पळ आसा तो पर्यंत आम्ही आमच्या कडेन ते पळोवंक जाय. आम्ही जर आता वयर सरत एक ते एक फाटी दवरी ना बाबा तूं फुडें हांव फाटी हे जर सोडिना आनी आतां एकाक एक घाण घालून जर तो कसलोय धंदो आसूं टॅक्सी आसूं निस्तेकाचो आसूं भाजयेचो आसूं कसलोय आसूं ह्यो जर आमी आतां जर हे करिना जाल्यार आमी फुडें केन्नाच धरचे ना. कित्याक आमी फाटल्या इलेक्शना उपर कॅम्पेनी सांगलेले खुबशे जाणांक सांगलेले की बाबा अशें जावचें ना हे फुडें वाडटले. आतां सरान सांगला तशें ह्या 4 वर्सां 5 वर्सां आमचे हांगासर लोकसंख्या 5 लाख आसतली. आतां आमकां उटी घेयना थोडी मोठी पावतले लाईट पावतली. आता हायवेचेर खाबे घातले तेतूनच त्यांच्याकडे लोड शेडिंग